मुंबई एअरपोर्टच्या विमानतळाच्या व्हीआयपी लाऊंजमध्ये जयंत पाटील आणि अनिल देसाईना भेटलो, मग ते पण हेतुपुरस्पर होतं का? माझी भेट झाली तिकडे, भेट झाल्यावर चर्चा होते. गेल्या वर्षभरात शिवसेनेच्या ज्या आमदारांवरती अपात्रतेची याचिका दाखल आहे त्यापैकी एकही मला भेटला नाही का? मला प्रत्येक आठवड्यात अनेक सुनील प्रभू येऊन भेटले आहेत, मला अजय चौधरी येऊन भेटले आहेत, मला अनेक लोक येऊन भेटले आहेत. म्हणजे मी या कोणालाच भेटायचं नाही का? आणि प्रश्न 3 किंवा 5 दिवसाचा नाही. मी आपल्याला सांगितलं, माझी बैठक ही 3 जानेवारीसाठी नियोजित होती, परंतु माझी प्रकृती बरोबर नसल्यामुळे ती मला पुढे ढकलायला लागली. मग जर का आज कुठच्या महत्वाच्या कारणांनी मी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना कोणाला भेटलो किंवा विधिमंडळातील सदस्यांवर ज्यांच्यावर याचिका चालू आहे त्यांनी जर माझी भेट घेतली काही महत्वाच्या कारणासाठी, तर ह्याचा अर्थ मी त्यांना भेटू नये असा होतो का? मी आपल्याला सांगितलं की आरोप जेव्हा बिनबुडाचे आरोप होतात त्यावेळेला ते केवळ जो व्यक्ती निर्णय घेत असतो त्या व्यक्तीच्या निर्णय प्रक्रियेवरती प्रभाव टाकण्यासाठी, दबाव टाकण्यासाठी असे आरोप केले जातात. पण आपल्या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्या जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की मी जो निर्णय घेणार आहे तो संविधानाच्या तरतुदीच्या आधारावरती, 1986 जे नियम आहेत त्याच्या आधारावरती आणि विधिमंडळाचे जे पायंडे आहेत, जे प्रथा परंपरा आहेत, त्या सर्वांचा विचार करून अत्यंत लीगली सस्टेनेबल निर्णय मी घेईन ज्यातून या राज्याच्या जनतेला न्याय मिळेल. सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांची जी रद्द झालेली आमदारकी होती ती पुन्हा आता बहाल करण्यात येईल का? नाही, या संदर्भातली माझ्याकडे अजून काही एक माहिती आली नाहीये. ती माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याचा संपूर्ण अभ्यास करून मी निर्णय घेईन. मग माझी सकाळची भेट जी झाली ती संशयास्पद वाटत नाही का आपल्याला? कोर्टात जायचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण मला तरी आजपर्यंत असं झालं नव्हतं. कोर्टात गेले आणि दुसऱ्या तासाला सर्व्हिस झाली, म्हणजे सर्व्हिस करून कोर्टात जाऊन काय दबाव पडणार नाहीये माझ्यावर. माझी बाजू ही अत्यंत, मी जे कार्य करत आहे ते अत्यंत कायदेशीररित्या योग्य आहे. कुठेही कायद्याच्या तरतुदींची मोडतोड झालेली नाहीये आणि निश्चितपणे माझा निर्णय हा कायद्याला धरूनच असेल. निकाल हा निश्चितपणे आपण दिलेला वेळ मर्यादेतच घेऊ. संध्याकाळी त्या संदर्भात आता मी कार्यालयात गेल्यानंतर निर्णय घेऊ. सर, हिंदी में जानना चाहेंगे, जिस प्रकार फिर एक बार सुप्रीम कोर्ट का दरवाजा खटखटाया, गंभीर स्वरूप के आरोप आपत्ति हुए हैं, क्या जवाब देंगे आप? देखिए, जब ऐसे आरोप जिनमें कोई तथ्य नहीं रहता है वो किए जाते हैं, तब उसका हेतु एक ही होता है, निर्णय प्रक्रिया पर दबाव डालना. और मैं समझता हूँ जो व्यक्ति